नमस्ते पालक हो, लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। माझे नाव सार्थक चेरिश मोळकर, मी इयत्ता 6वी वर्गात शिकत आहे आणि माझ्या शाळेचे नाव आहे बीएफ दमानी प्रशाला सोलापूर। आज मी आपल्या समोर एक कथा सादर करणार आहे। माझ्या कथेचे नाव आहे हुशार पांडू आणि बिंडोक पाटील। एका खेडेगावात पांडू नावाचा एक शेतकरी राहत होता। तो खूपच गरीब होता। त्याच्याकडे फक्त अर्धा एकर शेत आणि एक म्हैस होती। त्या म्हशीचे दूध विकून आणि शेतातल्या थोड्याफार धान्यावर त्याची गुजारण चालली होती। त्या गावातला पाटील खूपच लोभी आणि कृतघ्न होता। एके दिवशी काय झाले माहिती आहे, पांडूची म्हैस चुकून पाटलाच्या शेतात गेली। त्याने त्या शेताची खूप नासधूस केली, ज्वारीच्या पिकांचे नुकसान केले, पाटलाने त्या म्हशीला ठार केले। पांडूला कळल्यास पांडू खूप रडू लागला। त्याने त्या म्हशीचे कातडे घेतले आणि बाजारात विकायच्या उद्दिष्टाने तो बाजारात गेला। बाजारात जाता जाता त्याला रात्र झाली। तो एका झाडावर चढला आणि झोपी गेला। त्या झाडाच्या खाली चोरी केलेले पैसे वाटून घेत होते। पांडूच्या हातातून ते कातडे नकळत खाली पडले। चोरांना वाटले ही तर भूतांची सावट आहे, म्हणून ते चोर तिथेच पैके चाकून पळून गेले। सकाळी उठला पांडू, बघतो तर काय खाली एवढे मोठे पैसे। तो ते पैशांचे आपल्यासाठी मोठं शेत आणि एक मोठं घर घेतो। पाटील त्याला विचारण्यास येतो, मी तर तुझी एक म्हशी ठार केली होती, तू एवढं सगळं कसं काय गेलं। तर पांडू म्हणतो, मी ते कातडे विकण्यास बाजारात गेलो तर त्या बाजारात त्या कातड्याची की तुकड्याची किंमत 1000 रुपये होती। मग ते सारे कातडे विकले आणि हे सगळं घेतलं। तर पाटलाने विचार केला, आपल्याकडे 4-5 म्हशी आहेत, आपण जर त्यांना ठार केलं तर आपण किती श्रीमंत होऊ। म्हणून त्याने लोभाने त्या 4 म्हश्यांना ठार करून टाकले आणि ते कातडे घेऊन बाजारात विकण्यास गेला। बाजारात विकण्यास गेल्यावर त्या कातड्याचा घाण पास येऊ लागला। सर्व लोक त्याला शिव्या देऊ लागले। त्यामधील एकाने पोलिसांना बोलवले, पोलिसांनी त्याला हकलून लावले। तो पाटील पांडूकडे गेला आणि पांडूला म्हणा पांडूला सारी हकीकत सांगितली। पांडू म्हणाला, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही बाजाराच्या सुरुवातीला बसला होता, जर तुम्ही शेवटला बसला तर असं झालंच नसतं, ही तुमची चूक आहे, त्यामुळे तुम्ही आता जाऊ शकता, असे म्हणून पाटलाला त्याने हकलून लावले। त्यानंतर काही दिवसांनंतर पांडूचे जुने घर जळून खाक झाले। पांडू पुन्हा एकदा रडू लागला। त्याने ती सारी राख इथं पोटात भरली आणि ती बाजारात विकायच्या उद्दिष्टाने पुन्हा एकदा तो बाजाराच्या दिशेने गेला। बाजारात जाता जाता रात्र झाली। तो पुन्हा एकदा दुसऱ्या झाडावर चढला आणि डोक्याखाली पोते घेऊन झोपी गेला। त्याच झाडाच्या खाली ते चोर पुन्हा एकदा चोरी केलेल्या पैशांची वाटणी करू लागले। चुकूनच पांडूच्या पोटातील राख सर्व खाली पडू लागली। चोर म्हणाले, ही तर दुसऱ्या भूताची सावट आहे, म्हणून ते तिथेच पैसे टाकून पुन्हा एकदा पळून गेले। सकाळी उठतो आणि खाली बघतो तर काय अजून पैसे। पांडू अजूनच श्रीमंत झाला। त्याने ते पैसे घेतले आणि स्वतःसाठी 4-चाकी गाडी घेतली। पुन्हा एकदा पाटील पांडू केले गेला आणि पांडूला म्हणाला, तुम्ही सगळं कसं काय केलं। तेव्हा पांडू म्हणाला, मी माझ्या जळलेल्या घराची राख घेऊन बाजारात विकण्यास गेलो, तर ती राख चिमुटभर राख 100 रुपयांना विकत होती, मी ती सारी राख विकून टाकली। मग पुन्हा एकदा पाटलाने विचार केला, याचं तर एक झोपडी जळल्यावर याचे एवढे मोठे त्याला एवढी मोठी 4-चाकी गाडी मिळाली, आपण जर आपला बंगला जाळला तर आपल्याला किती पैसे मिळतील। या उद्दिष्टाने त्याने त्याचा बंगला जाळून टाकला आणि 4-5 पोते राख भरून तो बाजारात विकण्यास गेला। बाजारात विकायला गेला त्यावेळेस तो मुद्दा म्हणून शेवटला बसला। ती राख सारी उडून गेली आणि लोकांच्या डोळ्यात गेली। अजून त्या लोक त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली। त्यानंतर एकाने पोलिसांना बोलवले, पोलिसांनी त्याला फटके मारून हकलून लावले। पुन्हा एकदा पाटील पांडूकडे गेला आणि पांडूला सारी हकीकत सांगितली। पांडू म्हणाला, मला काय माहित तुम्ही कोणत्या दिशेला बसला होतात, ही सारी तुमची चुकी आहे, असे म्हणून पांडूने पुन्हा एकदा पाटीलला हकलून लावले। सर्व लोकांनी विचार केला की याने तर आपल्या 4 म्हशा आणि आपला एवढा मोठा बंगला जाळून टाकलाय, याला कशाला पाटीलकी द्यायची, म्हणून त्याने त्याची पाटीलकी काढून टाकली आणि पांडूला पाटीलकीवर घेतले। माझ्या गोष्टीचे या गोष्टीचे तात्पर्य आहे, दुसऱ्याचे वाईट केल्याला गेल्यावर
स्वतःची वाईट होतेच. नेहमी स्वतःच्या बुद्धीचा वापर करावा. धन्यवाद. मोफत स्पर्धेचा लाभ घ्या. मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा. सोबतीला बक्षिसे.